आप सही सही से कहा है? आता आता क्या प्रॉब्लम है कार्तिकी? सही माझ्या त्या युनियन लीडरच्या घरातली मुलगी आहे. काय? त्या राणेच्या घरातली मुलगी आहे? नाही ग, राणे नाही. माझा जो मित्र आहे ना, आता जो नवीन युनियन लीडर झालाय, तो त्याच्या घरातली मुलगी, त्याच्या भावाची मुलगी आहे. त्याच्या घरातली मुलगी आहे? तुला कसं कळलं? अगं, मी त्याच्या घरी गेलो होतो त्याच्या तब्येतीची चौकशी करायला, तेव्हा तिथे तिची गाठभेट झाली आणि तिने घरात काहीही सांगितलेलं नाहीये. अरे मग प्रॉब्लेम काय? उलट चांगल्या घरातली मुलगी आहे ती, संस्कारी आहे. तू पाहिलेस तिला एंगेजमेंटच्या दिवशी? हो ग, पण आईचं काय, तिला कोण समजावून सांगणार? तिला जेव्हा हे सगळं समजेल ना, तेव्हा ती कशी रिॲक्ट होईल हेच माझ्या लक्षात येत नाही. आईंचा काय प्रॉब्लेम असणार आहे? उलट त्याच मला त्या दिवशी म्हणाल्या खूप चांगली मुलगी आहे म्हणून. कार्तिकी, आईला मुलगी आवडली आहे, पण आईचं म्हणणं असं आहे की मुलगी तोला मुलाची हवी. आणि खरं सांगायचं तर कार्तिकी, मी सूरजविषयी अतिशय पॉझिटिव्ह आहे. माझ्या आयुष्याची जी अवस्था झाली ना, ती सूरजच्या आयुष्याची होता कामा नाही. आणि आईनं जर मुलगी गरिबाघरची आहे असं म्हणून जर नकार दिला ना, तर सूरजची काय अवस्था होईल याचा मला विचार सुद्धा करवत नाही. पार्थ, तू आईंना ओळखतोस ना? अरे, त्या कितीही जुन्या विचाराच्या असल्या ना, तरी मुलांच्या सुखासाठी कधीही मागे पुढे बघणार नाही. मला नाही वाटत त्या सईला नकार देतील. तसं झालं तर खूपच चांगलं होईल, पण तिच्याशी ही गोष्ट बोलणार कोण? मी समजवेन त्यांना. बोलता बोलता त्यांच्या मनातलं सगळं काढून घे. तू काळजी करू नकोस. पार्थ, हे घर माझंही आहे. इथल्या प्रत्येक माणसाच्या सुखासाठी मी काहीही करू शकते. कार्तिकी, खरंच तू किती छान आहेस ना. तुझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेम वरती सोल्युशन असत. आता हा प्रॉब्लेम सांगितल्यावर सुद्धा कसा पटकन सोडवलास बघ. काय झालं कार्तिकी? तुला मी आईन दिवाळीत सिंगापूरला निघालोय ते समजलं नाही ना? काय, तू सिंगापूरला चाललायस? नाही, म्हणजे तुला माहिती नव्हतं वाटतं. ते सगळं तू राहू द्यात. हे काय प्रकरण आहे ना ते मला दिसा. अगं कार्तिकी, आपल्या कंपनीत जी आग लागलेली होती ना, त्याच्यामुळे आपल्या कंपनीचे शेअर्स खूप घसरले. आणि ह्या आता सिंगापूरच्या कंपनीचा जर कॉन्ट्रॅक्ट मला मिळाला नाही ना, तर खूप गोंधळ होईल. त्यामुळे ऐन दिवाळीत मला सिंगापूरला जावंच लागेल. वा, हे खूप चांग. कार्तिकी, कार्तिकी प्लीज यार, तू तरी समजून घे ना. मला फक्त तूच समजून घेऊ शकतेस. मी समजून घेईन, पण आई आणि साराचं काय? एक काम कर, आई आणि सारांना ना तू समजव. बाय. नाही कार्तिकी, कार्तिकी प्लीज. कंदील वाला, ए कंदील वाला, ए इकडे. हा कंदील कितीचा? हा 50 रुपयाचा. काकू, काकू ये ना. काय रे? हा कंदील छान आहे ना? छान आहे. घेऊया राज? अरे आपण कंदील लावत नाही, कशाला उगाच घ्यायचा ना? प्लीज काकू. नको, उगाच हट्टेपणा करू नकोस. पण काकू. राज, अजिबात हट्ट करायचा नाही. नकोय आम्हाला, जा तू. ओ थांब. काय, कुठला कंदील हवाय? हा. कितीचा आहे? हा 50 रुपयाचा. 50 का? दे बर.
हे गे जा. थैंक्स. आई तुम्ही त्याला कंदील घेऊन दिलात. अहो किती वर्ष आपण दिवाळी साजरी करत नाही, विसरलात का तुम्ही? कशी विसरेन, लक्षात आहे ना माझ्या. पण आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडले त्याचं दुःख आपण किती वर्ष करत बसणार? राज आता मोठा झालाय, त्याची हाऊस मूव्ज आहे, ते आपण पुरवायला नको का? जे घडले ते आता विसरायला नको का? अगं दिवाळी सण म्हणजे मागचा सगळा अंधार झटकून आपलं आयुष्य प्रकाशमय करण्याचं आहे. गेली काही वर्ष आपली परिस्थिती हालाखीची होती, म्हणून आपण दिवाळी सण साजरा करायचं टाळायचो. पण आता राज काही लहान नाही राहिला, इतरांचं बघून त्यालाही हा सण साजरा करायचं वाटतोय. मग आपण त्याचा हा आनंद का हिरावून घ्यायचा? बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण तरी त्याच निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही सुखाचे क्षण आले तर ते का टाळायचे? पण आई दिवाळी साजरी करायची म्हटल्यावरती सई तिच्या बाबांचा विषय काढतो आणि आता तिच्या प्रश्नांना उत्तर देणं खूप कठीण व्हायला लागलं. नील आणि कार्तिकी शिवाय ही पहिलीच दिवाळी आपण साजरी करत असू. त्या जुन्या घरातून बाहेर पडल्यानंतर बाबांना आणि पद्मनाभ भाऊजींना दिवाळी साजरी करणं कधी आवडलंच नाही ना. काय करणार, जुन्या आठवणी येतच राहतात. जाऊ दे आसावरी, तो विचार करून त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? खूप दुःख केलं आपण त्याच. आता आपल्या मुलांसाठी हे सगळं आपल्याला विसरायला हवं. स्वयंपाक असं झालं ना की रवा भाजून ठेव, मग आपण दुपारी लाडू करूया. चालेल, चिवड्याची पण तयारी करून ठेव का? मी दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करूया. सई, कुठे चाललीस? सई, मी तुला विचारतीये कुठे चाललीयस. बाहेर. ते मला दिसतंय, नीट सांग कुठे चाललीस. येते मी. सई, आई काय विचारते ना, तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं. रोज जाताना सांगतेस ना, मग नेहमीसारखा विचारलं असतं ना तर खरं सांगूनच जाणार होते. पण पण काय, उत्तर न द्यायचे कारण शोधू नकोस. मला कारण शोधायची गरज नाहीये. मोठी आई, तिला सांग मी कॉलेजला चालले. आई बघितलत ना कशी बोलून गेली ही, ही काय पद्धत झाली का? अगं राहू देत का, तरुण आहे ती, रुसवा फुगवा जायला जरा वेळ लागतो. आपण समजून घेऊया. आई हो, अजून किती समजून घ्यायचं, जराही ऐकत नाही ती माझं. अगं तिची स्वतःची काही प्रॉब्लेम्स असतील, आणि तसे आजच्या मुलांना जास्त विचारलेलं त्यांच्या मागे लागलेलं आवडत नाही. जाऊ दे. आपण कुठे सारखे मागे लागतोय, एरवी तिचाच अभ्यास कॉलेज मित्रमैत्रिणी चालू असतं की आपण तिला काही विचारत नाही. म्हटलं दिवाळी आली आहे, आपल्या सोबत जर का फराळ केला तर चार गोष्टी शिकेल. पण नाही, ती तिच्याच जगात असते. कोण समजवणार हिला आता? अगं वेळ आली की आपोआप शिकेल, समजेल सगळं. तू काळजी करू नको, चल स्वयंपाक पटपट आवरून घेऊया आणि फराळ करूया. नंतर संध्याकाळी राज आणि पद्मनाभ आल्या आल्या विचारतील फराळाचं काय म्हणून. चल आवरूया लवकर. अरे चला पटापटा आवरा, दिवाळी आहे, घर चकाचक झालं पाहिजे.
अरे तू एकटा काय करतोस इथे? बबनला घे ना मदतीला. आज पुरतोय काय नाही ते शिडी मागव. हा चल आवर लवकर पटापट चालत. कार्तिके एक दोन मिनिट हा, मी या नोकरांना कामं वाटून देते, मग आपण स्वयंपाकघरात जाऊया. अरे बबन आजी, माळा बाहेर लावायच्यात ना. अरे हो, किती वेळा सांगायचं, बाहेर लावून घे माळा आणि मग घरात ये, कळलं? एक मिनिट थांब, कंदील कोण लावणार हा? हा कंदील लाव, कळलं का? चल जा, चल आपण जाऊया आतमध्ये. आता दिवाळीत तुमचा वेगळाच उत्साह असतो. अगं दिवाळी म्हणजे हा आनंदाचा सण, उत्साहाचा सण आपल्यासाठी आणि आपल्यांसाठी काहीतरी करण्याची एक संधी असते. कार्तिके, या वर्षी हा सण दोघांसाठी मला आवर्जून साजरा करायचा आहे. एक आपली सारा आणि दुसरी तू. आणि खरं सांगू कार्तिके, माझ्या सारा राणीला जितका म्हणून आनंद देता येईल ना, तेवढा मला द्यायचा आहे. ती हसत असली ना की सगळं घर हसत असत ना. आणि तू तिला हसत ठेवणारी, तिला आनंदात ठेवणारी, म्हणून खरं तर हा सण मला तुझ्यासाठी साजरा करायचा आहे. कोणासाठीही असो, पण तुम्हाला एवढ्या उत्साहात काम करताना बघून मला खूप बरं वाटतं. एक सांगू आहे, मी पण हे सगळं सारासाठीच करते. याआधी या घरात खूप उत्साहानं दिवाळी साजरी व्हायची, पण साराची आई गेली आणि सगळंच संपलं. पण आता तू या घरात आलीस, पुन्हा सगळे सण आनंदाने साजरे करायची मला उमेद आली आणि म्हणून या सगळ्यावर तुझा अधिकार आहे. आता माझे दिवस किती राहिलेत म्हणा. आई, कितीदा सांगितलंय तुम्हाला असं काही बोलत जाऊ नका म्हणून. यापुढेही हे सगळं तुम्हालाच करायचंय बरं का? मला नको हे सगळे अधिकार. तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळं करायचंय मला. मुलींनी आईकडून आयुष्यभर शिकायचं असतं, तिची जागा घ्यायची नसते. आणि कितीही जागा घ्यायचा प्रयत्न जरी केलाय ना, तरी ती घेता येत नाही. कार्तिके, तुझ्यासारखी गुणी मुलगी मिळणं खरंच माझं भाग्य आहे का? मामा, मामा, तू चल रांगोळी काढायला मला शिकव. अगं अगं, सारा रांगोळी आता नाही, संध्याकाळी काढायची असते. पण मला आता काढायची आहे, तू मला शिकव आणि मग आपण शॉपिंगला जाऊया. अगं सारा, अगं काल परवा शॉपिंग केलंस ना तू, मग आता काय उरलंय? मला परत शॉपिंग करायची. सारा, आजीला मदत कोण करणार? अगं सारा, समजून घे ना, आजीला मदत करायची बाळा. जा बाई जा, नाही तर काय होईल माहितीये? तू इथेच राहशील आणि हात घेऊन जाईल तुझा ती. अरे काकू, कशा आहात तुम्ही? मी मस्त, तुम्ही कशा? आम्ही छान. आणि काय ग, आज कॉलेज सोडून इकडे कुठे फिरताय? प्रोजेक्ट सुरू आहे ना आमचं, त्याच संदर्भात चाललो वेगवेगळ्या कंपनींना विजिट करायला. मग काय, आज लेक्चर्स बंक? नाही, कॉलेज हाफ डे ठेवलंय प्रोजेक्टसाठी. आज दुपारनंतर लेक्चर्स होणार आहेत. काकू आम्ही निघू का? एक मिनिट, म्हणजे आज सई कॉलेजला नव्हती आली? नाही, ती कशाला येईल कॉलेजला? प्रोजेक्टचं काम पूर्ण झाल्यानंतर एकत्र भेटायचं ठरलंय आमचं. का नाही? काय नाही, सहजच. बरं, तुम्हाला उशीर होत असेल ना, निघा तुम्ही. बाय. कॉलेज सेकंड हाफ मध्ये, याचा अर्थ सई कॉलेजला जाते सांगून प्रोजेक्टच्या कामासाठी नीलला भेटायला गेली. काय करावं या मुलीचं, एकदा सांगून समजतच नाही हिला.
अगदी हट्टी झाली. नील कोण आहे हे तिला कळलं तर? नाही नाही, ही गोष्ट तिला कळता कामा नये. तिला तिथे जाऊ देता कामा नये. मला तिला थांबवायला हवं. सई, आई तू इथे? हे तुझं कॉलेज आहे का? अच्छा, म्हणजे माझ्यावर पाळत ठेवून होतीस तर कमाल आहे तुझी. यू आर जस्ट टू मच. नाही म्हणजे बरंच झालं मी इथे आले ते. तुला जर का इथेच यायचं होतं तर माझ्याशी खोटं का बोललीस? खरं बोलली असती तर पाठवलं असतंस. या प्रश्नाचं उत्तर तुला माहितीये. चल आई, हे बघ, हे प्रोजेक्ट पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण अगं त्याशिवाय मला एक्झामला बसता येणार नाहीये, म्हणून मी इथे आले. सई, तुझ्या एक्झामची मलाही काळजी. आणि प्रोजेक्टचंच म्हणशील तर ते तू दुसऱ्या कंपनीत जाऊनही पूर्ण करू शकतेस. पण मला ह्याच कंपनीत यायचं होतं. का सई? हा हट्ट कशासाठी? कारण मी या कंपनीत न येण्याचं एकही कारण मला दिसत नाहीये. शिवाय तू दिलेली कारणही मला पटलेली नाहीयेत. खरं सांगायचं तर मला कळलीही नाहीये. तुला ते कळायची गरजही नाहीये. आई आहे मी तुझी. तुझ्यापेक्षा या जगाचा जास्त अनुभव आहे मला. त्यामुळे मी जेव्हा एखादी गोष्ट तुला सांगते तेव्हा ती तू ऐकायचीस. नसते प्रश्न विचारत बसायचे नाही. कमॉन आई, कोणाला बोलतेस तू? 3 वर्षाच्या सईला इतकी लहान समजतेस तू मला? त्या दिवशी सरांच्या गाडीतून कॉलेजपर्यंत आले त्याचा एवढा भाऊ केलास तू. एखाद्याच्या गाडीतून लिफ्ट घेणं हा काही गुन्हा आहे? हो, माझ्या लेखी हा गुन्हा आहे. कम ऑन आई, बी रिझनेबल. उगाच विरोधासाठी विरोध करू नकोस. आणि बघ, मी नेहमीच तुझं ऐकत आले, पण ती गोष्ट मलाही पटायला हवी ना. कसं आहे ना सई, तू जर का पटवून घेतलंस तर तुला गोष्टी पटतील, पण तू जर का अडूनच बसलीस तर त्याला मी नाही काही करू शकत. आई प्लीज, मला आत्ता या विषयावर नाही बोलायचंय. मलाही नाही बोलायचं. घरी चल, मग आपण बोलू. इथे तमाशा नको. मीही तेच म्हणतीये, माझ्या प्रोजेक्टच्या कामासाठी मला आज जायचंय. सो इथे वाद नकोय. तू जा. सई, तुझं प्रोजेक्ट तर पूर्ण होईलच, पण ह्या क्षणी मी तुझ्याशी बोलणं जास्त महत्वाचं आहे. घरी चल. आई प्लीज, मला माझं काम करू दे. माझ्यासोबत घरी चल. सई, 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 सावरी इथे या मुलीबरोबर काय संबंध आहे दोघींचा? बघायला हवं.